राज्याच्या राजकीय परिस्थितीविरुद्ध भूमिका घेणाऱ्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी देखील महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी दुरंगी लढतीमध्ये भाजपनं बाजी मारली होती. यंदा मात्र महाविकास आघाडीमधील तीनही पक्षामध्ये इच्छुक असून महायुतीमधील भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना उमेदवारीची खात्री असतानाच महायुतीमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा अध्यक्ष सौ अनुराधा नागवडे यांनी देखील तयारी केली आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडण्याची मागणी केली आहे. मात्र या चर्चेकडे लक्ष न देता आमदार बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघामध्ये गेल्या 2.5 वर्षात मंजूर करण्यात आलेल्या कामांचं भूमिपूजन उद्घाटन आढावा बैठक यामधनं प्रचाराचा नारळ फोडला आहे. आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्यामुळे त्यांचे पुत्र विक्रम पाचपुते निवडणूक लढवणार असल्याची औपचारिकता बाकी असल्याचं म्हटल्यास वावगं ठरू नये. आमदार पाचपुते कुटुंबाशिवाय भाजप नेत्या सौ सुवर्णाताई पाचपुते या देखील 2014 पासून इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी दिली नाही, तसेच जिल्हा परिषद बाबतीत देखील शब्द न पाळल्यामुळे त्यांनी आता विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी न मिळाल्यास त्या अपक्ष निवडणूक लढवणार आहे असं जाहीर करण्यात आलंय. माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सभापती सौ अनुराधा नागवडे यांनी मतदारसंघात दौरा पूर्ण केलाय. लाडकी बहीण योजना जाहीर होताच महिलांचे अर्ज भरून घेतले आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेऊन निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार जिल्हा बँक संचालक कुकडी सहकारी साखर कारखाना चेअरमन राहुल जगताप यांनी बारामती इथे माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांना भेटून चर्चा केली असता खासदार शरद पवार यांनी श्रीगोंदासह जिल्ह्यामधील 7 जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचं सांगत जगताप यांना कामाला लागा असा आदेश दिला. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील महाविकास आघाडीमधील काँग्रेस शिवसेना पक्षामधील इच्छुक अनुक्रमे घनश्याम शेलार आणि उपनेते साजन पाचपुते यांनी आपण इच्छुक असून आपल्या पक्षश्रेष्ठींनी कामाला लागा असे आदेश दिल्याचं सांगत अद्याप जागा वाटप झालं नसल्याचे सांगत जगताप यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. त्यामुळे गेल्या 14 दिवसांपासून आघाडीमध्ये बिघाडीचे वातावरण आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी देखील उमेदवारी जाहीर न करता जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल आणि उमेदवार तुमच्या मनामधील असेल असं सांगितलंय. दरम्यानच्या काळात खासदार शरद पवार यांना घनश्याम शेलार भेटले, तसेच महायुतीमधील इच्छुक देखील भेटल्याची वंदता आहे. आघाडीमध्ये बिघाडी सुरू असताना भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनी मात्र गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय युवक कल्याण क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं आहे. तसेच मंगळवारी जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्याकडे बारकाईने लक्ष देऊन अल्पसंख्याक समाजाला खुश करण्यासाठी ईदगाह मैदान सभागृहासाठी 1.5 कोटी रुपये निधी मंजूर करून दिलाय. या इच्छुकांशिवाय जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करून श्रीगोंदा शहरामध्ये संपर्क कार्यालय थाटलंय. ते कोणत्याच पक्षामध्ये नसले तरी त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे. 2019 खासदार शरद पवार स्वकीयांना विचारत होते तिकीट घेता का. आज त्या उमेदवारांसह विरोधी पक्षाचे इच्छुक खासदार हे शरद पवार यांची भेट घेताना दिसतायत. जागा कोणाला सुटेल, कोण उमेदवार असेल, कोण बंडखोरी करणार, कोण आपल्या इच्छेला मुरड घालून तलवार म्यान करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं आता लक्ष लागलंय. एकंदरीत श्रीगोंदा मतदारसंघामध्ये 1/2 डझनपेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांचे अजूनही जागा वाटप झालेली नसल्याने या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवारांची जी भाऊगर्दी आहे, त्यामुळे नक्कीच पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार असल्याचं पाहायला मिळत आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा, अहमदनगर. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.